Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi. We are going to learn Agriculture Science and Technology Standard 12. Chapter number 6, Nursery Management. In previous lecture, explain the importance of nursery, advantages, disadvantages, objectives. This point can be completed in lecture number 2. Then in lecture number 3, explain the high-tech nursery. High-tech nursery. So, vidyarthi mitranno, apan nursery chi type baghitlele ahet according to breed. Nantar apan material var classification kelele ahe. Jya nursery madhe je aplyala milnar, tya nursery la te naav dile jate. Jasa phal zadanche aplyala मिळत असतील तर फ्रूट नर्सरी असं म्हणणार, भाजीपाल्यांचे रोपटे मिळत असतील व्हेजिटेबल नर्सरी असं म्हणणार. आपण हे टाईप बघितले. त्यानंतर आज आपण बघत आहो हायटेक नर्सरी. आता टेक्स्टबुकमध्ये एक्स्ट्रा माहिती आहे, परंतु व्यवसायाच्या दृष्टीनं हे माहीत असणं महत्त्वाचं आहे. बेकार फिरण्यापेक्षा आपल्याला नर्सरी डेव्हलप करता येते ते हायटेक नर्सरी याबद्दल थोडं आपण जाणून घेऊया. देर इज अ सडन इन्क्रीज इन द डिमांड फॉर सर्टेन कमर्शियल प्लांट्स, दॅट इज अ टिश्यू कल्चर इन बनाना जर्बेरा इन फ्लावर अँड कार्नेशन ऑफ फ्लावर एक्सेट्रा. तर दिवसेंदिवस नर्सरीच्या बाबतीत हे स्कोप वाढत चाललेलं आहे. आणि सहसा जे टिश्यू कल्चरसाठी हायटेक नर्सरी लागते, जर्बेरा आपण बघत आहो, कार्नेशनही बघत आहो, बाहेर देशामध्ये फुलं जात आहे, तर यासाठी जी नर्सरी लागत आहे ती नर्सरी म्हणजे हायटेक. आता हायटेकचं मग अर्थ काय होणार आहे? देन अवेलेबल ऑफ ऑल फॅसिलिटी, अवेलेबल ऑफ ऑल फॅसिलिटी. देन कंट्रोल बाय द हेल्प ऑफ कॉम्प्युटर टेक्निक. तर जे आपल्या जे नर्सरी आपण बघतो, टेम्पररी जे नर्सरी आणि परमानंट नर्सरी जी आहे, हे मध्ये सुद्धा आपण हायटेकचा वापर करत नाही. जसं इस्रायल देश हायटेकचा वापर करतो आणि आपल्याला गुगलवर वगैरे बघता येते की काय त्यांच्या टेक्निक भारी आहे ना. तर त्या टेक्निकनुसार आपण जर प्रयत्न केलं नर्सरीचं, तर आपल्याकडेसुद्धा ही नर्सरी तयार होऊ शकतं आणि आपल्याला रोजगार मिळू शकतो. It is not possible to fulfill this requirement by ordinary or common nursery practices. तर आपल्या ज्या नर्सरी आहेत यामध्ये सुद्धा आपण हायटेकचा वापर करू शकतो आणि आपल्या नर्सरी हायटेक नर्सरी आपण बनवू शकतो. देअर इज अ नेसेसिटी टू हॅव स्पेशल टेक्निक्स अँड मेथड्स टू मीट द डिमांड अँड ओनली high-tech nurseries can satisfy this type of demand. तर दिवसेंदिवस शेतकऱ्यांचं जे डिमांड वाढत चाललेलं आहे, तर स्ट्रॉबेरीज असे फळझाड आहे, फ्लावरमध्ये आपण जर्बेरा कार्नेशन या लागवडीसाठी आपल्याला हायटेकची गरज आहे, नर्सरीची गरज आहे. या नर्सरीमध्येच आपण याचं उत्पादन आपण घेऊ शकतो. These nurseries grow plant in greenhouse, glass house or a plastic tunnel designed to protect young seedling from harsh weather while allowing access to light and ventilation. आता या हाय टेक्निक हायटेक नर्सरीमध्ये आपल्याला ग्रीन हाऊसचं किंवा ग्लास हाऊसचं किंवा प्लास्टिक याचंही आपल्याला वापर करून हे हाय टेक्निक आपल्याला बनवता येतं. आणि त्या यंग सिडलिंगला आपल्याला व्यवस्थित कंट्रोल कंडिशन हवामान आपल्याला देता येतं की जेवढं त्याला ह्युमिडिटी पाहिजे, टेम्परेचर पाहिजे, लाईट पाहिजे, एवढं सगळं कंट्रोल कंडिशनमध्ये त्याला आपल्याला ग्रो करता येतं. तर लाईट किती द्यायचं, त्याला व्हेंटिलेशन किती द्यायचं, हे सगळं आर्टिफिशियल असतं बाळांना. तर हे हायटेक्निक नर्सरीचं काय वैशिष्ट्य आहे? मॉडर्न ग्रीन हाऊसेस अलाव ॲटोमेटेड कंट्रोल ऑफ टेम्परेचर, व्हेंटिलेशन, लाईट, वॉटरिंग अँड फर्टिगेशन. ते सगळं कंट्रोल कंडिशन. ओलावा कमी झाला, ॲटोमॅटिक ड्रिप चालू होणार, त्याला खत अन्नघटक कमी लाग
पुरवठा होत असेल तर ते आपल्याला फर्टिगेशन ड्रिपनं देता येईल, तर हे सगळं ॲटोमॅटिकली असतं बाळांना, ॲटोमॅटिक तो कंट्रोल असतं, कम्प्युटरवर चालतं पूर्ण, त्यामध्ये सॉफ्टवेअर असतं, ते सॉफ्टवेअर व्यवस्थित ते कंडिशन तयार करून देणार, माणसांना काहीच बघायची गरज नाही. सम ऑल्सो हॅव फोल्ड बॅक रूफ्स टू अलाव हार्डनिंग ऑफ प्लांट्स विदाउट द नीड फॉर मॅन्युअल ट्रान्सफर ऑफ प्लांट टू द आउटडोर बेड्स टिश्यू कल्चर प्लांट, नाही ना. तर जे हार्डनिंग वगैरे जे काही आहे, आपण टिश्यू कल्चरमध्ये ते डिटेल बघितलेलं आहे, टिश्यू कल्चर आपलं झालं वाटतं, आहे ना. तर त्यामध्ये काय टेक्निक भारी असतं, पूर्ण कंट्रोल कंडिशन असतं, तर तिथं या नर्सरीमध्ये हे सगळे फॅसिलिटी उपलब्ध असते. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट आपण बघूया हायटेक नर्सरी. बघा सगळं इथं काय कंट्रोल, हे पूर्ण कंट्रोल कंडिशन आहे, ॲटोमॅटिक हे सगळं चालू राहणार. इथं पूर्ण कॉम्प्युटराइज सिस्टम असतं, सॉफ्टवेअर सिस्टम असतं, व्यवस्थित जेवढं ओलावा पाहिजे, ह्युमिडिटी पाहिजे, लाईट पाहिजे, सगळं कंट्रोल कंडिशन असते. तर हे हायटेक नर्सरी आपण बघत आहो. नेक्स्ट बघूया आपण प्लॅनिंग अँड लेआउट ऑफ नर्सरीज. तर हे महत्त्वाचा भाग आहे, प्लॅनिंग, प्रत्येक गोष्टीमध्ये प्लॅनिंग आहे. आपण शिक्षण घेत असताना प्लॅनिंगनं जर केलं तर व्यवस्थित आपल्याला जॉब मिळणार, आणि विदाउट प्लॅनिंगचं हे जमते का ते जमते का असं जर भटकत राहिलो तर आपल्याला डी ए डी करावं लागेल आणि डी फार्मसी करावं लागेल, गेले की नाही 3 वर्ष. तर असं प्लॅनिंग असायला पाहिजे, तसं नर्सरीचं प्लॅनिंग फार महत्त्वाचं आहे. तर पहिलं प्लॅनिंगमध्ये आपण बघतो की सिलेक्शन ऑफ साईट, सिलेक्शन ऑफ साईट, देन विच पॉईंट कन्सिडर ॲट द टाईम ऑफ सिलेक्शन ऑफ साईट. तर सगळ्यात पहिलं जागा निवडणे, नर्सरीची जागा कशी निवडणी करायला पाहिजे, विच पॉईंट शुड बी कन्सिडर ॲट द टाईम ऑफ सिलेक्शन ऑफ साईट. तर जागा निवडणी करत असताना, स्थान निवडणी करत असताना आपल्याला कोणते पॉईंट कन्सिडर करावं लागेल, तर ते पॉईंटमध्ये पहिलं आहे लोकेशन, स्थान. तर सिलेक्शन करत असताना पहिलं आहे लोकेशन, त्याचं स्थान कसं निवडणं गरजेचं आहे, काय काय बघावं लागेल. अ नर्सरी मस्ट बी लोकेटेड इन अ पोल्युशन फ्री इन्व्हायरमेंट अवे फ्रॉम ब्रिक अँड स्मोक इमिटिंग इंडस्ट्रीज. तर ही जागा निवडणी करत असताना त्याचं स्थान कसं निवडायला पाहिजे, तर सगळ्यात पहिलं पोल्युशन फ्री इन्व्हायरमेंटमध्ये असायला पाहिजे, तिथं आजूबाजूला वीट भट्टी नसायला पाहिजे, असं इंडस्ट्रीचं धूर निर्मिती होत असेल किंवा तिथून रफ रोड असेल, इट अवे फ्रॉम रफ मोटराइज्ड रोड्स ॲज अ डर्ट अँड डस्ट सेटल ऑन द प्लांट कवरिंग द फोलिएज विच नॉट ओनली रिड्यूस द फोटोसिंथेटिक इफिशियन्सी ऑफ प्लांट बट ऑल्सो गिव देम अ डल लुक. तर विद्यार्थी मित्रांनो, निवडणी करत असताना आपण सांगितलं की जे काही इंडस्ट्री आहे, धूर निर्मिती होणारे जे इंडस्ट्रीज आहे, त्या धुरामुळं काय होणार आहे, आपले रोपटे खराब होणार आहे, आणि जे ब्रिक म्हणजे वीट भट्ट्या असतात तिथं माती धुराळा असं जे असतं, तर ते आपल्या प्लांटवर पानावर त्याचा डस्ट जमा होणार आणि ते डल स्ट्रक्चर दिसणार, असं घाण दिसणार, आणि घेणारे जे विकत घेणारे जे लोक आहे ते बघूनच चालले जाणार, विकत घेणार नाही. तर आपण रोळणं बघतो जिथं दगडी कोळसा वगैरे वाहत असतं, तर तिथले जर झाडं बघितलं तर पूर्ण काळेभोर दिसतात आपल्याला, आहे ना. तर त्याच्यावर पूर्ण काळी माती त्या पानावर सेटल झालेलं असतं, पार्टिकल, आणि ते पूर्ण काळं झालेलं दिसतं, आणि त्यामुळं काय होणार, इट अफेक्ट द फोटोसिंथेसिस रिॲक्शन. यामुळं काय होणार, फोटोसिंथेसिस रिॲक्शन बंद पडणार, ते झाडांची चांगली वाढ होणार नाही आणि शायनिंग राहणार नाही, मग कसं दिसणार, ते डल लुक दिसणार ते, आहे ना. तर घेणाऱ्यालाही अट्रॅक्टिव्ह दिसणार नाही आणि तो प्लांट घेऊ शकणार नाही. यासाठी असं निवडणी करायला पाहिजे जिथं जास्त धुराळ राहणार नाही, डस्ट राहणार नाही, आणि स्मोक राहणार नाही म्हणजे असं धूर वगैरे राहणार नाही, अशा ठिकाण आपण जागा निवडणी करायला पाहिजे. इट गेट्स ॲडिक्युएट सनलाईट फॉर गुड प्लांट ग्रोथ. दुसरं काय बघणार आपण,
जिथं प्रखर सूर्यप्रकाश दिवसभर सूर्यप्रकाश मिळणार आहे, जेणेकरून पिकाची चांगली वाढ होणार, हेल्दी वेल्दी राहणार ते रोपटे. इट ऑल्सो प्रोटेक्ट द प्लांट फ्रॉम सिव्हिअर हीट. असंही होऊ नये जास्त सूर्यप्रकाश कंटिन्युअस आणि हीट, तर असंही निवडायला नको, ते अवॉइड करायला पाहिजे. तर जास्त सूर्यप्रकाशामुळे हीट नाही पिकावर काय अफेक्ट होणार, तर हे प्रोटेक्ट करायला पाहिजे. त्यासाठी व्यवस्था असायला पाहिजे. सन हीट जास्त असेल तर त्यासाठी आपल्याला ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, प्लास्टिक हाऊस हे असणं महत्त्वाचं आहे, की जेणेकरून ते प्रोटेक्ट होणार. तर हे लोकेशन पहिलं पॉईंट, सिलेक्शन ऑफ साईटमधलं पहिलं पॉईंट कोणतं, लोकेशन, हे महत्त्वाचं आहे. लोकेशन, ते स्थान निवडणे. नेक्स्ट, टोपोग्राफी ऑफ लँड. टोपोग्राफी ऑफ लँड, द टोपोग्राफी ऑफ लँड ॲट द नर्सरी साईट मस्ट द इवन. आपण जी जागा निवडणार आहो ती जागा लेवल असायला पाहिजे, अंडुलेटिंग नसायला पाहिजे, त्याला आपण टोपोग्राफी असं म्हणणार. इफ इट इज अंडुलेटिंग इट मस्ट बी लेवल्ड. जर जागा अंडुलेटिंग असेल, सगळ्या फॅसिलिटी आहे पण जागा थोडं अंडुलेटिंग आहे, चढ उतार आहे, तर ते आपल्याला लेवल करता येते ना, ते लेवल करून घ्यायला पाहिजे. जर आपल्याला तीच जागा पसंत पडत असेल परंतु जागा थोडी चढ उताराची आहे, तर ती जागा लेवल करून घेणं गरजेचं आहे. इन हिली एरियाज इट मे बी डिवायडेड इन टू लेवल्ड टेरेस, है ना. जर हिली एरिया आहे, चढ उतार भरपूरच आहे जास्त, तर इट मे बी डिवायडेड, त्याला काय करता येईल, आपल्याला असं पायऱ्या करता येईल, टेरेस बनवता येईल. जसं आपण चहाचा मळा बघतो फोटोमध्ये, तर कसं पूर्ण हिली एरियाज असतात तरी पण बाग तयार होतं, तर तसंही तयार करता येतं आपल्याला नर्सरीसाठी. देन थर्ड पॉईंट, सॉईल. तिसरं काय बघणार आपण, सॉईल, जमीन. त्याची जमीन कशी आहे, नर्सरीसाठी जी जमीन पाहिजे ती आहे की नाही. द सॉईल मस्ट बी प्रेफरेबली लोमी ऑर सँडी लोम विथ लार्ज क्वांटिटी ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. तर आपण जी जागा निवडत आहो नर्सरीसाठी, जमीन जी आहे ती जमीन कशी असायला पाहिजे, लोमी असायला पाहिजे. ऑर सँडी लोम, ही जमीन फारच उपयुक्त असतं. या जमिनीचं वैशिष्ट्य काय, गुड ड्रेनेज कॅपॅसिटी, गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, दोन्ही गुणधर्म याच्यामध्ये, म्हणून ही जमीन फारच यासाठी आपण वापरतो नर्सरीसाठी. आणि रिच ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट, या जमिनीमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय घटक असायला पाहिजे, रिच ऑर्गॅनिक मॅटर असायला पाहिजे. नेक्स्ट, द पीएच ऑफ द सॉइल मस्ट बी नियरर न्यूट्रल, दॅट इज 6.5 to 7.5. आता न्यूट्रल ससा केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये आपण 7 हे जे रिडिंग असतं ते न्यूट्रल असतं, मान्य आहे, पण आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये न्यूट्रल जे सांगितलं जातं 6.5 to 7.5 हे रेंज आहे. या रेंजची जमीन न्यूट्रल म्हणून आपण ग्राह्य धरतो, आणि ही जमीन फारच पिकासाठी उपयुक्त असते, फारच पिकासाठी उपयुक्त असते. केमिस्ट्रीमध्ये 7 हे न्यूट्रल आहे बाळांनो, आणि ॲग्रिकल्चरमध्ये 6.5 to 7.5 रेंज असते आपलं, बा 7च असावा असं नाही, परफेक्ट 6.5 to 7.5 या रेंजमधली जमिनी पिकासाठी फारच उपयुक्त ठरते. तर ही जमिनीचं पी एच असायला पाहिजे, जमीन निवडणी करत असताना जमिनीचं पी एच 6.5 to 7.5 या दरम्यान असायला पाहिजे. इट मस्ट हॅव ॲडिक्युएट वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी अँड एरेशन. दुसरं काय बघा, जमिनीनं व्यवस्थित पाणी धरून ठेवायला पाहिजे आणि ती एरेटेड असायला पाहिजे, म्हणजे जास्त पाणी साचूनही ठेवता यायला नको त्या जमिनी. म्हणून आपण सँडीलोम सॉईल इज मस्ट फॉर नर्सरी, म्हणून आपण सँडीलोम ही जमीन जी आहे हे उत्तम निचरा करते आणि जमीन एरेटेड राहते आणि पाणी धरूनही ठेवते त्या प्रमाणामध्ये. देन फोर्थ, वॉटर. वॉटर इज अ मस्ट फॉर प्लांट ग्रोथ, विदाउट वॉटर डू नॉट लिव्ह. पाणी हे फारच महत्त्वाचं आहे आपल्यासाठी आणि पिकासाठी, तर नर्सरी मस्ट बी लोकेटेड नियर वॉटर सोर्स, जिथं पाणी आहे अशा ठिकाणी आपण नर्सरी निवडणार आहोत, जागेसाठी नर्सरीची जागा निवडणार आहोत. देन इट ऑल्सो अवेलेबल इन चीप रेट, पाणी हे स्वस्त दरामध्ये उपलब्ध असायला पाहिजे. देन इट ऑल्सो फ्री फ्रॉम साल्टी पोल्युटेड वॉटर, है ना. तर
साल्टी वॉटर फ्री फ्रॉम असायला पाहिजे. साल्ट वॉटर असेल तर व्यवस्थित प्लांटला हे योग्य राहणार नाही पाणी, त्यासाठी फ्री फ्रॉम साल्टी वॉटर असायला पाहिजे आणि फ्री फ्रॉम पोल्युनेटेड वॉटर असायला पाहिजे. असं असेल तर चालणार नाही ते पाणी. इट अवेलेबल ॲडिक्युएट वॉटर सप्लाय फॉर इरिगेशन, भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध असायला पाहिजे अँड एनी टाईम असायला पाहिजे थ्रूआउट द इयर. तर पूर्ण वर्षभरी पाणी उपलब्ध असायला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये तर फारच गरजेचं आहे, उन्हाळ्यामध्येही ॲडिक्युएट असायला पाहिजे, भरपूर पाणी उपलब्ध असायला पाहिजे. नॉट शॉर्टेज ऑफ इरिगेशन वॉटर राऊंड द इयर, ते कमीच कमतरता भासायला नको पूर्ण वर्षामध्ये, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाण्याची कमतरता भासायला नको, पाणी भरपूर उपलब्ध असायला पाहिजे अशी जागा आपण निवडणी करायला पाहिजे नर्सरीसाठी. नेक्स्ट ड्रेनेज, द नर्सरी साईट मस्ट हॅव ॲडिक्युएट ड्रेनेज चॅनल टू अवॉइड वॉटर लॉगिंग. तर ही जी नर्सरीची प्लेस आहे इथं ड्रेनेज व्यवस्थित व्हायला पाहिजे. जिकडं तिकडं पाणी जास्तही पाऊस झालं तर त्या नर्सरीमध्ये पाणी साचायला नको, इझिली निघून जायला पाहिजे असं साईट आपण निवडायला पाहिजे. वॉटर मस्ट नॉट स्टॅग्नेशन ॲट एनी टाईम, कधी पावसाळ्यामध्ये पाणीसुद्धा जास्त पाऊस झालं तरी पाणी साचायला नको. वॉटर मस्ट नॉट स्टॅग्नेशन ॲट एनी टाईम, कधीच पण थांबायला नको पाणी तिथं, अशी जागा निवडणी करायला पाहिजे. नेक्स्ट ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी, द नर्सरी शुड बी कनेक्टेड बाय रोड फॉर बेटर ट्रान्सपोर्ट. इझिली ट्रान्सपोर्ट व्हायला पाहिजे, लोकाला त्रास व्हायला नको. जाता येतं आपली नर्सरी चमकायला पाहिजे, तिथं लोक थांबायला पाहिजे, चार झाडं घेऊन जायला पाहिजे फोर व्हीलरमध्ये. ते पुन्हा तर येणार, परंतु जाता जाता चार झाडं घेऊन जावं अशा प्लेसमध्ये असायला पाहिजे, असं दिसायला पाहिजे रोडच्या साईडनी. पण ते रोड कसं असायला पाहिजे, चांगलं असायला पाहिजे, डस्ट किंवा डस्ट मोटराईज्ड नसायला पाहिजे, पॉल्युटेड मोटराईज्ड रोड नसायला पाहिजे. तर अशा साईडनी आपली नर्सरी उभी करायला पाहिजे. दुसरं लेबर्स, अवेलेबल ऑफ इनफ लेबर अँड चीप रेट. आता लेबर जिथं चीप रेटमध्ये उपलब्ध होतात आणि भरपूर मिळतात अशा ठिकाणी नर्सरी आपण उभी करायला पाहिजे. मजुराचा प्रॉब्लेम व्हायला नको, कारण लेबर नेहमी लागणार आहेत आपल्याला काम करण्यासाठी. तर अशा ठिकाणी नर्सरी आपण निवडायला पाहिजे जिथं मजुरा भरपूर उपलब्ध आहे आणि स्वस्त दरामध्ये उपलब्ध आहे. नेक्स्ट प्रोटेक्शन, नेक्स्ट पॉइंट प्रोटेक्शन, द नर्सरी एरिया मस्ट बी प्रोटेक्टेड बाय फेन्सिंग सो एज टू प्रिव्हेंट डॅमेज बाय ॲनिमल्स. दुसरं प्रोटेक्शन, त्या नर्सरी प्रोटेक्ट असायला पाहिजे, चौबाजूनी फेन्सिंग असायला पाहिजे, इतर लोकांचाही त्रास नसायला पाहिजे, जनावरांचाही त्रास नसायला पाहिजे. अशा ठिकाणी आपण नर्सरी निवडायला पाहिजे, त्या जागा निवडायला पाहिजे. देन मार्केट, अवेलेबल ऑफ नियर मार्केट फॅसिलिटी, मोठं शहर वगैरे असायला पाहिजे, इझिली आपण ते विकून येऊ शकतो रोपटे आणि दुसरे रोपटे तयार करू शकतो. हे नर्सरीचं वैशिष्ट्य आहे, जेवढं तयार झालं तेवढं मार्केटिंग व्हायला पाहिजे तर आपल्याला पुन्हा दुसरे रोपटे तयार करता येणार, म्हणजेच नेट प्रॉफिट वाढणार. तेच जर आपण झाडं तयार कर एक वेळ तयार केले झाड आपण वर्षभर विकत बसलो तर नर्सरी कुठं नुकसानमध्ये जाणार, लॉसमध्ये जाणार आपली नर्सरी. मार्केट फॅसिलिटी हे फार महत्त्वाचं आहे नर्सरीमध्ये. द नर्सरी शुड नियरर टू सिटी, मोठ्या शहराच्या साईडनं असायला पाहिजे. ट्रान्सपोर्टेशन आपल्याला इझी होता यायला पाहिजे, इझी करता यायला पाहिजे. तर दीज आर द पॉईंट कन्सिडर ॲट द टाईम ऑफ सिलेक्शन ऑफ साईट. तर जागा निवडणी करत असताना एवढे पॉईंट बघणंही महत्त्वाचं आहे. मग एक शॉर्टमध्ये आपण चार्ट तयार केलेला आहे, क्वालिटीज ऑफ गुड साईट फॉर नर्सरी. तर गुड साईट नर्सरी कशाला म्हणणार आपण, जिथं कोणती फॅसिलिटी उपलब्ध असते. नियरनेस टू रोड, गुड नर्सरी साईट कशाला म्हणणार आपण, जी नर्सरी रोडच्या साईडने आहे तर ते गुड नर्सरी. नियरर हॅबिटेड, नेहमी असं वर्दळ असायला पाहिजे, लोकांचं जाणं येणं असायला पाहिजे, ते नर्सरी दिसायला पाहिजे आपल्याला, तर लोक काय होणार, प्लांट विकत घेणार. देन सुटेबल क्लायमेट, सुटेबल क्लायमेट असायला पाहिजे, सौम्य वातावरण ज्याला म्हणतो, जास्तही तापमान नाही कमी पण नाही असं ठिकाण, ज्याला सौम्य हवामान, पूर्ण वर्षभर सौम्य हवामान, जास्त हीट नाही जास्त कोल्ड पण नाही,
जसं की मराठवाडा रिजन आहे, पश्चिम महाराष्ट्राचं आहे, हे सौम्य हवामान आहे, जास्त तापमान होत नाही, जसं कोल्हापूर वगैरे मे महिन्यामध्ये सुद्धा विदाऊट कूलरचे ते लोक राहतात तिथं, आहे ना। माझी ट्रेनिंग झाली 12 वर्षाची, तर अजिबात 2 वाजता आम्ही उगप फिरत होतो आणि तेच विदर्भात बघितलं तर कोणी बाहेर निघत नाही। तर माइल्ड क्लायमेट सौम्य हवामानामध्ये असायला पाहिजे, नायदर शेडी ऑर नॉर एक्सपोज्ड एरिया, तर जास्तही शेडी नसायला पाहिजे, पूर्ण सावलीच, आणि जास्त एक्सपोज पण नसायला पाहिजे, मेडियम ज्याला म्हणणार आपण, आहे ना। सफिशियंट सनलाईट, बरं, सूर्यप्रकाशही मिळाला पाहिजे। अवॉइड विंडी अँड हेल प्रोन एरिया, आहे ना, अवॉइड विंडी, भरपूर वाता हवा वाहत आहे असे ठिकाण नर्सरीमध्ये टिकणार नाही, आहे ना। आणि हेल्थ प्रोन एरिया असे ठिकाण नसायला पाहिजे। गुड इरिगेशनल फॅसिलिटी, इरिगेशन भरपूर ओलिताची फॅसिलिटी चांगली असायला पाहिजे। लेवल्ड लँड, जमीन कशी असायला पाहिजे, सपाट असायला पाहिजे। सॉइल कॅरेक्टरिस्टिक, जमीन सँडी लोम सॉइल असायला पाहिजे। नेक्स्ट मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी असायला पाहिजे गुड। अवेलेबिलिटी ऑफ लेबर, मजूर एनी टाईम मिळाला पाहिजे, स्वस्त दरामध्ये मिळायला पाहिजे। दीज आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड साईट फॉर नर्सरी। तर विद्यार्थी मित्रांनो, हे साईट निवडणी करत असताना हे पॉईंट आपण बघायला पाहिजे। हे 3 मार्काला 4 मार्काला पॉईंट विचारू शकतात, साईट विचारू शकतात, विच पॉईंट कन्सिडर ॲट द टाईम ऑफ सिलेक्शन ऑफ साईट ऑफ नर्सरी असं विचारू शकतात 4 मार्कासाठी। हे पॉईंट आपण इन्क्लूड करायला पाहिजे। तर व्यवस्थित लिहून बघा आणि व्यवस्थित व्हिडिओ बघा, इतरांना शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्स। जय जवान जय किसान।